व्हीकेबी न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. नागपूर शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणून नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेद्वारे फटाके फोडण्यासाठी आता सायंकाळी 8 ते रात्री 10 वाजताची वेळ निर्धारित केली असून नागरिकांनी कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावे. स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी साजरी करावी असे विनम्र आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या 957.01 कोटीची मलनी स्मारक प्रकल्पात केंद्र शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. नागपूर शहराची महत्त्वपूर्ण या प्रकल्पाच्या मान्यतेबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे. द कुठे ग्रुपचे प्रमुख तथा बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक सुरेश कुठे व त्यांच्या पत्नी अर्चना यांनी शुक्रवारी कोराडी येथे त्यांच्या शेकडो समर्थकासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. नागपूर सुधार प्रन्यासने वैशालीनगर घाटालगतच्या जागेवर ईदगारला सुरक्षा भिंत आणि ग्रीन जिम बांधण्याचे टेंडर काढले. वर्क ऑर्डर देऊन कामाला सुरुवात केली मात्र ही जागा महानगरपालिकेने आपल्या मालकीची असल्याचा दावा केल्याने विकासाची कामे रखडली आहेत. धनतेरसच्या निमित्ताने नागपूरकरांनी खरेदीचा धडाका लावत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. सराफा इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्याशिवाय इतवारी येथील भांडे बाजारात दिवसभर ग्राहकांची गर्दी होती. सुमारे 1000 कोटीची उलाढाल शुक्रवारी नोंदविण्यात आली. एमडीवर ड्रग्सची विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मोमिनपुरा येथील रहिवासी असून त्याला कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली. मेडिकल हॉस्पिटल परिसरात सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या खात्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात चहा न मिळाल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून जाणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेजस भलावी यांनी कर्तव्य व जबाबदारीपणामध्ये कसूर केल्याचे दिसून आले. या प्रकरणात जिल्हा चिकित्सक डॉक्टर एन बी राठोड यांनी भलावी यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कालपासून संविधान चौक येथे आप्रो संघटनेचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. या उपोषणाला आज मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी हलवा समाजाच्या कार्यकर्ता म्हणून मी नेहमी आप्रोच्या सोबत आहे म्हणत पाठिंबा दिला. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा व्हीकेबी न्यूज. नमस्कार.